हॅलो फ्रेंड, यू आर वेलकम अवर युट्यूब चॅनल इझी मॅथ्स ट्रिक। तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। सध्या आपण क्लास 12 ट्रिग्नोमेट्री फंक्शन हे युनिट पाहत आहे। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री फंक्शनच्या बेसिकवरती एक व्हिडिओ बनवलेला आहे, ज्यामध्ये आपण 48 फॉर्म्युले अगदी 5 मिनिटात कसे लर्न करायचे ते पाहिलं, त्यासोबतच ट्रिग्नोमेट्री फंक्शनचं बेसिक सुद्धा आपण त्यामध्ये पाहिलेलं आहे। चला विद्यार्थी मित्रो, आता आपण एक्सरसाइज 3.1 स्टार्ट करूया। पहा एक्सरसाइज 3.1 मध्ये काय दिलेलं आहे। क्वेश्चन नंबर 1 दिलेला आहे, फाइंड द प्रिंसिपल सोल्यूशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन। आपल्याला एक इक्वेशन दिलेला आहे, कॉस थीटा इक्वल टू 1/2। स्टुडंट, तुम्ही जर आपला तो आधीचा व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला प्रिन्सिपल सोल्यूशन फाइंड करता येणार नाही। त्यामुळे तुम्ही आधीचा जो व्हिडिओ आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, त्यानंतरच कुठे आपल्याला एक्सरसाइज 3.1 हा चांगल्या प्रकारे करता येईल। पहा तर तरी मी माझ्या परीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे। आपल्याकडे पहा, हा एक्स एक्सिस आहे आणि हा जो आहे हा वाय एक्सिस आहे। याला आपण फर्स्ट क्वाड्रंट घेणार, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। फर्स्ट क्वाड्रंट पहा 0 to π/2 राहणार, सेकंड क्वाड्रंट π/2 to π राहणार, थर्ड क्वाड्रंट π to 3π/2 राहणार आणि फोर्थ क्वाड्रंट 3π/2 to 2π असेल। फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज आर पॉझिटिव्ह असतील, सेकंड मध्ये साईन अँड कोसेक आर पॉझिटिव्ह, थर्ड मध्ये टॅन अँड कॉट आर पॉझिटिव्ह अँड लास्ट मध्ये कॉस आणि सेक पॉझिटिव्ह। या व्यतिरिक्त आपण पाहिलं होतं, जेव्हा आपण आपला अँगल फाइंड करतो कुठं आहे, तो जर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असेल तर आपण पाहतो की आपला रेशियो पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे। जर आपल्याकडे पाय किंवा 2π असेल तेव्हा आपण मात्र इट्सेल्फ घेणार, याबद्दल आपण डिस्कस केलेलं आहे आधी। आणि जर आपल्याकडे 3π/2 किंवा π/2 असेल तर मात्र आपण नेबर घेणार। अशा प्रकारे आपण ट्रिक शिकवली होती किंवा तुम्ही ते पाहिलं होतं। चला आता विद्यार्थी मित्रो पाहू आपण जे तुम्हाला 48 फॉर्म्युले सांगितलेले आहेत, ज्या थ्रू तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करायचे आहे, त्यासाठी आपल्याला ही ट्रिक लक्षात ठेवायची आहे। पहा आता सोल्युशन मध्ये आपण काय करणार, कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 दिलेला आहे। आपल्याला जो ट्रिग्नोमेट्रिक टेबल आहे तिथं आपल्याला 1/2 ची व्हॅल्यू माहिती आहे। आपल्याला कॉस किती म्हणजे कॉस किती आपला 1/2 राहतो, तर कॉस 60 म्हणजेच किती, कॉस 60 ला घेणार आपण π/3। तर इथं लिहिताना आपण लिहिणार cos π/3 इज 1/2, ठीक आहे। तर 1/2 च्या ऐवजी आपण इथं लिहिलं cos π/3। नेक्स्ट स्टेप मध्ये आपण पहा आणखी एक गोष्ट, कॉस आणखी कुठं पॉझिटिव्ह आहे, तर कॉस आपला फोर्थ क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ मध्ये घेताना त्याला 2π - θ रिप्रेझेंट करणार आपण, 2π - θ। म्हणजे आता इथून पहा, आता कम्पेअर केलं तर देअरफोर थीटा इज इक्वल टू π/3 ही व्हॅल्यू आपल्याला इथून मिळेल। चला थीटाची एक व्हॅल्यू मिळाली। प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड करताना आपल्याला दोन व्हॅल्यू फाइंड करणं आहे, थीटाची एक व्हॅल्यू मिळाली। आता चेक करू आपण, थीटा हा लाईज बिटवीन 0 to 2π म्हणजे 0 to 360 मध्ये आहे का, तर थीटा आपला किती आहे पहा, थीटा इज π/3, π/3 मीन 60 अँड 60 लाईज बिटवीन 0 to 2π। चला ठीक आहे, म्हणजे ही व्हॅल्यू येत आहे। देअरफोर इथं लिहिणार आपण सिन्स देअरफोर थीटा इज इक्वल टू π/3। चला ही व्हॅल्यू आपली मिळालेली आहे। चला आता दुसऱ्या व्हॅल्यू साठी आपण काय करणार, तर पहा आपल्याकडे कॉस थीटा इक्वल टू, आता हा π/3 ला आपण cos 2π - π/3 घेणार। इथं एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे पहा, तुम्ही जर 48 फॉर्म्युले पाहिले असतील तर त्यामध्ये हा एक फॉर्म्युला आहे, कॉस थीटा इज इक्वल टू cos 2π - θ। म्हणजे कॉस थीटालाच आपण cos 2π - θ लिहू शकतो। बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन राईट कॉस थीटा इज इक्वल टू, कॉस थीटाच्या ऐवजी तुम्ही इथं π/6 घेऊ शकता, कारण इथं सध्या आपली थीटाची व्हॅल्यू π/3 घेऊ शकता, कारण आपली थीटाची व्हॅल्यू π/3 आलेली आहे। cos π/3 इज इक्वल टू cos 2π - π/3। चला इथून आपल्याला पहा थीटाची व्हॅल्यू किती मिळत आहे, कॉस क्रॉस मल्टिप्लाय जर केलं आपण तर हे येणार 3 to 6, 6 - 1 = 5π / π/3। म्हणजेच जर आपण कम्पेअर केलं, π/3 म्हणजे ऍक्च्युली थीटा, देअरफोर थीटा इज इक्वल टू 5π/3। इथं π/3 ऐवजी तुम्ही थीटा लिहत चला, कारण आपला थीटाची व्हॅल्यू π/3 आलेली आहे, त्यामुळे तुम्ही डायरेक्टली थीटा लिहिलं तरी चालेल। आता चेक करायचं आपल्याला ही जी व्हॅल्यू मिळाली ही 0 to 2π मध्ये आहे का, ते चेक करण्यासाठी म्हणजे पहा आता किती, π/3 म्हणजे 60 आणि 60 × 5 = 300,
आणि 0 to 2π चा अर्थ किती होतो 0 to 360 आणि 300 हे 0 to 2π च्या मध्ये येतात. म्हणजे आपण इथं लिहू शकतो की थिटा लाईज बिटवीन 0 to 2π therefore थिटा इज इक्वल टू 5π/3 आणि थिटाची व्हॅल्यू लिहित चला इथं डायरेक्टली 5π/3 लाईज बिटवीन 0 to 2π आणि खाली एक लाईन लिहायला विसरू नका therefore द प्रिन्सिपल सोल्युशन आर काय मिळाल्या व्हॅल्यू थिटा इक्वल टू 5/3 अँड थिटा इज इक्वल टू 5π/3 राईट दो लिहून घ्या. आता सेकंड एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे सेक थिटा इक्वल टू 2/√3 काय दिलेलं आहे सेक थिटा इक्वल टू 2/√3 हा विद्यार्थी मित्रो मी तुम्हाला सांगितलं होतं सेक आणि कॉस हे फॅमिली मेंबर आहेत म्हणजे एकमेकाचे उलट राहतात म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 याला आपण असं का घेणार कारण आपला जनरल टेबल आपण जो लर्न केलेला आहे किंवा जो आपण टेबल शिकलोय त्यामध्ये आपण पाहिलं की साईन कॉसच्या व्हॅल्यू आपल्या जवळपास सर्व पाठ राहतात त्यामुळे आपल्याला साईन कॉस घ्यायला सोयीस्कर राहते त्यामुळे घेताना आपण साईन आणि कॉसच्या व्हॅल्यू मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करणार. पहा आता काय दिलेलं आहे कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 आता आपल्याला माहिती आहे की कॉस किती √3/2 राहतो तर कॉस थिटा इक्वल टू काय मिळणार तर ऑब्विसली कॉस थर्टी इज √3/2 तर 30 डिग्री मध्ये न घेता आपण याला रेडियन मध्ये घेणार तर 30 म्हणजे 5/6 तर इथून आपल्याला therefore थिटा इक्वल टू काय मिळत आहे 5/6 आणि आता आपण इथं चेक करणार की आपला जो 5/6 आहे हा 0 आणि 2π च्या मध्ये आहे का. एक लक्षात ठेवा जर आपली व्हॅल्यू किंवा आपला थिटा हा लाईज बिटवीन 0 to 2π असेल तेव्हाच आपली व्हॅल्यू ही प्रिन्सिपल सोल्युशन आहे असं म्हणता येईल तर ऑब्विसली 5/6 लाईज बिटवीन 0 to 2π therefore थिटा इज इक्वल टू 5/6 ही व्हॅल्यू आपल्याला मिळेल. चला आता दुसरी व्हॅल्यू कशा प्रकारे फाइंड करायची तर त्यासाठी आपण काय करणार आपल्याला माहित आहे कॉस कुठं पॉझिटिव्ह आहे कॉस आपला हा फोर्थ क्वार्टर मध्ये पॉझिटिव्ह आहे आणि फोर्थ साठी आपण काय घेणार कॉस 2π - थिटा घेणार तर इथे एक फॉर्म्युला लिहिणार जो की आपण काल जी ट्रिक पाहिली वी नो कॉस थिटा इक्वल टू कॉस 2π - थिटा तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर कॉस 2π - थिटा इक्वल टू कॉस थिटा त्याचं तुम्हाला लॉजिक सांगितलेलं आहे 2π - थिटा इज इन अ फोर्थ क्वाड्रन कॉस असल्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेणार कारण फोर्थ मध्ये पॉझिटिव्ह आहे त्यामुळे पॉझिटिव्ह येणार आणि 2π असल्यामुळे इट सेल त्यामुळे कॉस 2π - थिटा इक्वल टू कॉस थिटा बनतो हे आपण कालच्या लेक्चर मध्ये शिकलो आहे. आता पहा आपला थिटा 5/6 आहे इथं राहू देताना मी त्याला थिटाच राहू देणार आणि मात्र इकडे घेताना आपण याला कॉस 2π - थिटा इज अ 5/6 अशा प्रकारे लिहिणार. पहा आता कॉस थिटा इज इक्वल टू याला जर सॉल्व्ह केलं तर पहा किती येणार आहे कॉस हे होणार 12 - 1 इज 11π/6 ऑब्विसली 2π - समथिंग आहे म्हणजे हा लेस दॅन 2π आहे तरी आपण चेक करूया 5/6 म्हणजे किती होतो 5/6 म्हणजे 30 30 × 11 किती होणार ते 330 तर हे 330 ही जी व्हॅल्यू आहे ही लेस दॅन 2π आहे म्हणजे आपली ही जी व्हॅल्यू येत आहे इथं पहा आपण थिटा मिळत आहे 11π/6 आणि आपण इथं म्हणू शकतो 11π/6 लाईज बिटवीन 0 to 2π therefore थिटा इक्वल टू 11π/6 आणि आता आपल्याला जे सोल्युशन मिळाले ते इथं एक लाईन लिहून घ्यायची therefore the principal solution are काय असतील थिटा इक्वल टू 5/6 अँड थिटा इक्वल टू 11π/6 हे आपलं आन्सर असेल लिहून घ्या. आता थर्ड एक्झाम्पल मध्ये कॉट थिटा इक्वल टू √3 दिलेला आहे सोल्युशन घेताना आपण काय लिहिणार कॉट थिटा इक्वल टू √3 पहा आपल्याला कॉट पेक्षा टॅन सोयीस्कर आहे आणि कॉटला आपण उलट लिहू शकतो पहा आता कॉटलाच काय लिहू शकतो आपण कॉट थिटालाच अशा प्रकारे लिहू शकतो आपण 1/tan θ म्हणजेच काय होणार कॉट थिटा इज इक्वल टू आता सॉरी आपण टॅन थिटाला 1/cot घेऊया म्हणजे सोयीस्कर जाणार पहा इथं लिहिताना काय लिहायचं टॅन थिटा इज इक्वल टू 1/cot θ म्हणजे काय होणार टॅन थिटाची व्हॅल्यू किती मिळणार इथून आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू 1/cot θ इज √3 पहा आता टॅन थिटा इक्वल टू 1/√3 आली तर कॉट टॅन कितीची व्हॅल्यू टेबलमध्ये 1/√3 आहे जर डायरेक्ट आठवत नसेल तर पहा तुम्हाला
साइन 30 आणि अपॉन कॉस 30. साइन 30 किती राहतो आपला, तर साइन 30 असतो 1/2 आणि कॉस 30 राहतो √3/2. पाहा ह्या 2 कॅन्सल होणार, कारण टॅन थीटा म्हणजे साइन अपॉन कॉस थीटा, म्हणजेच इथून बनणार 1/√3. तर किती, साइन 30 अपॉन कॉस 30, म्हणजे याचा अर्थ टॅन 30 आणि टॅन 30 ला आपण रेडियन मध्ये घेणार π/6, म्हणजे टॅन π/6. सॉरी, इथं आपण थीटा लिहिणार आणि इथं 1/√2 चे √3 च्या ऐवजी टॅन ऑफ π/6 घेणार. देअरफोर थीटा इक्वल टू π/6. आता आपल्याला चेक करायचं की आपला π/6 हा लाईज बिटवीन 0 to 2π आहे का नाही. तर अर्थातच लाईज 0 π/6 लाईज बिटवीन 0 to 2π. चला, इथून आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. आता पुढची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी, जसं मी तुम्हाला सांगितलंय, क्वाड्रंट चेक करताना काय चेक करणार, आता टॅनची व्हॅल्यू, टॅन कुठं कुठं पॉझिटिव्ह असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आणि थर्ड मध्ये. इथं आपला टॅन पॉझिटिव्ह असतो, मग आता इथं पॉझिटिव्ह असतो, मग इथं काय घेणार आपण, π/θ. इथं जो आपला 3π/2 असतो, 3π/2 − θ यासाठी नाही घेणार, कारण 3π/2 जर घेतलं तर टॅन रिप्लेस बाय कॉट होणार, तर त्यासाठी आपण π/θ घेणार. तर काय लिहिणार आपण इथं पहा, आता विनो असं लिहिणार, विनो एक जो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, पहा, टॅन थीटा इक्वल टू टॅन पाय प्लस थीटा. तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर टॅन पाय प्लस थीटा इक्वल टू टॅन थीटा हा फॉर्म्युला आपण बनवलेला आहे आणि हा फॉर्म्युला कसा आला हे सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. चला, आता थीटाची व्हॅल्यू आपली π/6 आहे, आपण इथं सध्या टॅन थीटाच लिहिणार आणि आरएचएस मध्ये मात्र याला थीटा रिप्लेस बाय π/6 करणार, म्हणजे इथं π/π/6 येणार. याला जर सॉल्व्ह केलं तर इथून टॅन थीटाची एक दुसरी व्हॅल्यू मिळणार आपल्याला, टॅन ऑफ, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 6 + 1 = 7π/6, म्हणजे थीटाची किती व्हॅल्यू येत आहे, 7π/6. आणि ऑब्विसली π/θ हा थर्ड क्वाड्रंट मध्ये जात आहे, किंवा तुम्ही व्हॅल्यू अशी पण चेक करू शकता, π/6 इज 30 आणि 3 × 7 = 210, म्हणजेच 7π/6 इज लाईज बिटवीन 0 to 2π. अशा प्रकारे तुम्ही व्हॅल्यू फाइंड करू शकता. इथून ज्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्या, एक थीटा इक्वल टू π/6 येत आहे आणि एक थीटा इक्वल टू 7π/6 येत आहे. देअरफोर द प्रिन्सिपल सोल्युशन इज काय असणार, थीटा इक्वल टू π/6 अँड थीटा इक्वल टू 7π/6. राईट डाऊन पाहता विद्यार्थी मित्रो, फोर्थ एक्झाम्पल काय दिलेलं आहे, कॉट थीटा इक्वल टू 0. आता कॉट थीटा इक्वल टू 0 दिलेला आहे, सोल्युशन मध्ये आपण याला लिहिणार आधी कॉट थीटा इक्वल टू 0. आता 0 ला काय लिहायचं पहा, आपण लवकरच साईन आणि कॉटचं टेबल एक मिनिट मध्ये पाहून घेऊ. साईन 0 इज 0 आणि साईन 90 इज 1, कॉस 0 इज 1 अँड कॉस 90 इज 0, अशा प्रकारे आपला टेबल असतो. कॉट म्हणजे काय, कॉस अपॉन 0, तर 1/0 झालं तर इन्फिनिटी होणार, आपल्याला 0 पाहिजे, आणि 0/1 0 होणार, आणि ही जी व्हॅल्यू ही 90 डिग्रीची आहे, म्हणजे आपण या 0 ला असं प्रकारे लिहू शकतो, कॉट थीटा इज इक्वल टू 0 न लिहिता याला आपण कॉट π/2 लिहू शकतो. तुम्ही चेक करू शकता टेबलमध्ये, कॉट π/2 इज 0, कॉट π/2 इज 0. चला, इथून आपल्याला एक व्हॅल्यू मिळाली, देअरफोर थीटा इज इक्वल टू π/2, आणि थीटा इक्वल टू जी π/2 व्हॅल्यू मिळाली ही आपली लाईज बिटवीन 0 to 2π आहे. आपण लिहू शकतो इथं π/2 इज लाईज बिटवीन 0 to 2π, देअरफोर थीटा इक्वल टू π/2. हे शुअर झालं की आपली एक व्हॅल्यू, एक प्रिन्सिपल सोल्युशन हे π/2 आहे. आता दुसरी व्हॅल्यू कशी फाइंड करायची, तर दुसरी व्हॅल्यू सिम्पली आपल्याला पाहायचं आहे की कॉट आणखीन 0 कुठं आहे, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये आपला कॉट हा 0 असतो, सॉरी कॉट पॉझिटिव्ह राहतो. मग यासाठी आपल्याला π/θ घ्यावं लागेल. π+ म्हणजेच काय होणार, π/θ जर घेतलं तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे आपण लिहिणार इथं विनो, काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, एक फॉर्म्युला आहे तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तर कॉट थीटा इक्वल टू कॉट ऑफ π/θ. कॉट π/θची व्हॅल्यू कॉट थीटाच राहते, म्हणजेच आपण कॉट थीटाला कॉट π/θ लिहू शकतो. आता आपल्याकडे थीटा किती आहे, तर π/2 आहे, लिहिताना आपण इथं थीटाच लिहिणार, परंतु आरएचएस मध्ये घेताना आता π/π/2 लिहिणार. π/π/2 केलं म्हणजे काय होणार आहे, कॉट ऑफ हे 2π + 1 = 3π/2, म्हणजे आपल्याला आणखीन थीटाची एक व्हॅल्यू मिळाली. देअरफोर थीटा इज इक्वल टू 3π/2, आणि 3π/2 म्हणजे किती होणार, 9 × 3 = 270,
270 इज लाइन्स बिटवीन 0 टू 2 पाय म्हणजे आपण इथे लिहू शकतो 3 पाय अपॉन 2 लाइज बिटवीन 0 टू 2 पाय देअरफोर थीटा इक्वल टू 3 पाय अपॉन 2 ही सुद्धा एक व्हॅल्यू आहे जी की प्रिन्सिपल सोल्युशन होणार म्हणजे खाली आपण लिहिणार देअरफोर द प्रिन्सिपल सोल्युशन इज काय असणार थीटा इक्वल टू पाय बाय 2 अँड थीटा इक्वल टू 3 पाय बाय 2 चला राईट डाऊन पा विद्यार्थी मित्रो एक्सरसाइज 3.1 मध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे तो क्वेश्चन सेम आहे फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशन बट जो टाइप आहे तो थोडा वेगळा आहे आता आपल्याला इथं साइन थीटा इक्वल टू -1/2 दिलेला आहे म्हणजे आरएचएस मध्ये आपल्याला मायनस दिलेला आहे काय करणार आपण इथं लिहिताना साइन थीटा इज इक्वल टू मायनस पाहता 1/2 साइन किती 1/2 राहतो तर अर्थातच साइन थर्टी म्हणजे पाय बाय 6 घेणार आपण साइन पाय बाय 6 इज 1/2 बट आता आपल्याला कम्पेअर करताना इथं मायनस आहे आणि इथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे आपल्याला हे मायनस साइन घालवावं लागेल मायनस साइन इथून काढावं लागेल आता मायनस साइन कसं निघेल यासाठी आपण जो टेबल पाहिलेला आहे किंवा जे लॉजिक पाहिलेलं आहे त्याचा आपण इथे युज करणार पहा मित्रो इथं सर्व ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह इथं साइन आणि कॉस पॉझिटिव्ह सॉरी साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह फॅमिली इथं टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह आणि लास्ट फोर्थ क्वार्टर मध्ये येणार सेक आणि कॉस पॉझिटिव्ह आता याच ट्रिकचा याच लॉजिकचा आपण युज करणार आहे तो कशा प्रकारे ते पहा पहा आता आपल्याला इथं मायनस दिलेला आहे हे मायनस आपल्याला घालवायचं आहे तर मला सांगा इथं कुठं कुठं साइन निगेटिव्ह आहे तर थर्ड आणि फोर्थ क्वार्टर मध्ये म्हणजे आपण थर्ड आणि फोर्थ क्वार्टरचा युज करणार थर्ड क्वार्टर घेताना आपण घेणार पाय प्लस थीटा थर्ड क्वार्टर घेताना आपण घेणार पाय प्लस थीटा फोर्थ क्वार्टर घेताना घेणार 2 पाय मायनस थीटा म्हणजे इथं कुठले दोन फॉर्म्युले यूज होतील पहा वी नो हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजे नसले तरी चालेल जसे मी तुम्हाला ट्रिक सांगितली त्या ट्रिकने जरी तुम्ही लिहिले तरी चालेल आपल्याकडे दोन फॉर्म्युले तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर पहा आता साइन पाय प्लस थीटा काय होतो साइन पाय प्लस थीटा जर तुम्ही घेतला फॉर्म्युला तर इथं जी ट्रिक सांगितली आहे पाय प्लस थीटा इज इन थर्ड क्वार्टर अँड थर्ड क्वार्टर मध्ये साइन निगेटिव्ह म्हणून मायनस साइन आणि पाय असल्यामुळे इटसेल्फ म्हणजे साइन आणि पुढे थीटा म्हणजे मायनस साइन थीटा आणखी एक दुसरा फॉर्म्युला पहा साइन 2 पाय मायनस थीटा चला आता 2 पाय मायनस थीटा फोर्थ क्वार्टर मध्ये फोर्थ मध्ये साइन निगेटिव्ह म्हणून साइन द्यायचं मायनस आणि इथं आपण 2 पाय असल्यामुळे याला इटसेल्फ ठेवणार म्हणजे साइन थीटा जे तुम्हाला मी लॉजिक सांगितलेलं आहे काल 48 फॉर्म्युले त्या 48 फॉर्म्युलेच्या बेसवर हे दोन फॉर्म्युले घेतले आता तुम्ही म्हणाल त्या 48 मधून हे दोनच फॉर्म्युले का निवडले कारण आपल्याला हे मायनस साइन घालवायचं आहे आपण जर इथं हा या फॉर्म्युल्यांचा जर युज केला पहा मायनस साइन थीटा इक्वल टू साइन पाय प्लस थीटा म्हणजेच काय मायनस साइन पाय बाय 6 ला आपण काय लिहू शकणार साइन पाय प्लस पाय बाय 6 लिहिणार आणि तिथून आपल्याला कम्पेअर करता येणार आणि थीटाची व्हॅल्यू मिळणार पुन्हा दुसरी व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण मायनस साइन थीटाला साइन 2 पाय मायनस थीटा म्हणजे 2 पाय मायनस पाय बाय 6 लिहिणार आणि तिथून पुन्हा कम्पेअर करून आपल्याला थीटाची दुसरी व्हॅल्यू मिळणार अशा प्रकारे आपण थीटाच्या दोन व्हॅल्यू फाइंड करणार म्हणजे जे की आपलं प्रिन्सिपल सोल्युशन असणार त्यासाठी आपण हे फॉर्म्युला युज करत आहे पहाता यांचा युज कसा करणार आपण साइन मायनस साइन थीटा इक्वल टू हे फॉर्म्युले येतात त्याच्यामुळे पाहता इथं दे आर फोर साइन थीटा इज इक्वल टू आता मायनस साइन पाय बाय 6 आहे म्हणजे मायनस साइन थीटा तर मायनसला रिप्लेस काय होणार साइन पाय प्लस थीटा म्हणजे साइन पाय प्लस थीटा किती पाय बाय 6 साइन पाय प्लस पाय बाय 6 मायनस साइन पाय बाय 6 होते ठीक आहे तर त्याच्यामुळे आपण याला असं लिहिणार आणि दुसरा जो फॉर्म्युला आहे त्याला समोर लिहिणार आपण साइन थीटा इज इक्वल टू काय लिहिणार आपण त्याला साइन 2 पाय मायनस थीटा किती आहे तर पाय बाय 6 पहा आता याला जर सॉल्व्ह केलं तर काय येणार साइन थीटा इज इक्वल टू याला सॉल्व्ह केलं तर हे किती येणार 7 पाय साइन 7 पाय अपॉन 6 आणि इथं जर याला सॉल्व्ह केलं तर साइन थीटा इक्वल टू हे येणार साइन ते होतील 12 मायनस 1 इज 11 पाय अपॉन 6 पा अजूनही जर विद्यार्थी मित्र कन्फ्युजन असेल तर पुन्हा इकडे सांगतो ही जी व्हॅल्यू लिहिली ही आपण या मायनस साइन पाय बाय 6 ला रिप्लेस करून लिहिली मायनस साइन पाय बाय 6 न लिहिता ही अशा प्रकारे साइन पाय प्लस पाय बाय 6 लिहिलं तुम्हाला जर अजूनही कन्फ्युजन हे कसं लिहिलं तर आपण या फॉर्म्युल्यांचा युज केला
पुन्हा आणखी यास मायनस साईन पाय बाय सिक्स ला आपण साईन टू पाय मायनस पाय बाय सिक्स लिहिलं. आता हे असं का केलं, कारण इथं मायनस साईन असल्यामुळे कम्पेअर करता येत नव्हतं, बट आता इथं तुम्ही पहा मायनस साईन निघून गेलाय. आपण कम्पेअर करतो साईन थिटा इक्वल टू साईन सेव्हन पाय बाय सिक्स, म्हणजे थिटा इक्वल टू सेव्हन पाय बाय सिक्स. इथं आपल्याला एक थिटाची व्हॅल्यू मिळाली, थिटा इक्वल टू सेव्हन पाय बाय सिक्स. आणि ही जी सेव्हन पाय बाय सिक्स आहे, ही व्हॅल्यू लाईज बिटवीन झिरो टू टू पाय आहे. चेक करू शकता तुम्ही, सेव्हन पाय बाय सिक्स लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. इथं जी मिळत आहे कम्पेअर केलं तर थिटाची व्हॅल्यू इलेव्हन पाय बाय सिक्स, आणि इलेव्हन पाय बाय सिक्स ही व्हॅल्यू सुद्धा, इलेव्हन पाय बाय सिक्स इज ऑल्सो लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. म्हणजे इथून जे आपल्याला दोन व्हॅल्यू मिळाल्या, त्या दोन व्हॅल्यू आपले प्रिन्सिपल सोल्युशन असणार, म्हणजे सेव्हन पाय बाय सिक्स अँड इलेव्हन पाय बाय सिक्स. अशा प्रकारे आपण लिहून घेणार. लास्ट मध्ये एक लाईन लिहायला विसरायचं नाही, देअरफोर द प्रिन्सिपल सोल्युशन आर थिटा इक्वल टू सेव्हन पाय बाय सिक्स, सेव्हन पाय बाय सिक्स अँड इलेव्हन पाय बाय सिक्स. राईट डाऊन पहा. आता यामध्ये सेकंड एक्झाम्पल काय दिलेलं आहे आपल्याला, सेकंड एक्झाम्पल दिलेलं आहे टॅन थिटा इक्वल टू मायनस वन. आता वनची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे टॅन पाय बाय फोर इज वन, म्हणून आपण हिला मायनस डायरेक्टली टॅन पाय बाय फोर लिहिणार इथं. चल आता कम्पेअर करता येणार नाही, अर्थातच इथं मायनस साईन आहे, म्हणजे आपल्याला हे मायनस साईन घालवावं लागेल. त्यासाठी आपण काय करणार तर चेक करणार की टॅन कुठं कुठं निगेटिव्ह आहे. तर टॅन सेकंड क्वाड्रन आणि फोर्थ क्वाड्रन मध्ये निगेटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रनला रिप्रेझेंट करताना पाय मायनस थिटा घेणार, फोर्थला घेताना टू पाय मायनस थिटा घेणार. म्हणजे इथं आपल्याकडे दोन फॉर्म्युले आहेत जे की आपण इथं युज करणार. वी नो कुठले कुठले दोन फॉर्म्युले आहेत पहा. वी नो टॅन पाय मायनस थिटा, टॅन पाय मायनस थिटा इज इक्वल टू मायनस टॅन थिटा अँड टॅन टू पाय मायनस थिटा इज ऑल्सो, टॅन टू पाय मायनस थिटा इज ऑल्सो मायनस टॅन थिटा. हे दोन फॉर्म्युले आहेत, म्हणजे मायनस टॅन थिटाला आपण या दोन फॉर्म मध्ये लिहू शकतो, टॅन पाय मायनस थिटा आणि टॅन टू पाय मायनस थिटा. म्हणजेच आपण इथं काय लिहिणार, हे झाला फॉर्म्युला आहे ऍक्च्युली. आपण इथं लिहिणार देअरफोर, डायरेक्टली ही स्टेप घेताय आता आपण, टॅन थिटा इक्वल टू, टॅन थिटा इक्वल टू मायनस टॅन थिटाला या दोन पद्धतीत लिहू शकतो, म्हणजेच मायनस टॅन पाय बाय फोरला या दोन फॉर्म मध्ये आपण घेऊ शकतो. तर काय लिहिणार, मायनस टॅन पाय बाय फोरला टॅन पाय मायनस थिटा म्हणजेच कोण, तर पाय बाय फोर. अँड दुसरा फॉर्म्युला टॅन थिटालाच टॅन मायनस टॅन थिटा मायनस टॅन पाय बाय फोरच्या ऐवजी टॅन टू पाय मायनस पाय बाय फोर घ्यावं लागेल, टॅन टू पाय मायनस पाय बाय फोर. आता आपण याला सॉल्व्ह केलं तर आपल्याला थिटाची व्हॅल्यू मिळणार. पहा कम्पेअर करून टॅन थिटा इक्वल टू, याला जर सॉल्व्ह केलं तर फोर मायनस वन मीन्स टॅन थ्री पाय बाय फोर. आणि इकडे काय येणार, टॅन थिटा इक्वल टू, याला जर सॉल्व्ह केलं तर टॅन एट मायनस वन इज सेव्हन पाय बाय फोर. ओके आता कम्पेअर करू शकतो आपण, कारण एलएचएस आणि आरएचएस मध्ये टॅन सोबत दोन्ही ठिकाणी पॉझिटिव्ह आहे साईन, त्याच्यामुळे आपण याला डायरेक्टली कम्पेअर करू शकणार. देअरफोर थिटा इक्वल टू थ्री पाय बाय फोर ही एक व्हॅल्यू होणार, आणि इथून थिटाची व्हॅल्यू मिळणार सेव्हन पाय बाय फोर. खाली एक लाईन लिहायला विसरू नका, देअरफोर द प्रिन्सिपल सोल्युशन आर थिटा इक्वल टू थ्री पाय बाय फोर, थिटा इक्वल टू सेव्हन पाय बाय फोर. इथं कंडिशन सुद्धा चेक करून घ्यायची. इथं एक लाईन आणखी लिहून घ्या, थ्री पाय बाय फोर लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. इथं सुद्धा सेव्हन पाय बाय फोर लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. तुम्ही चेक करू शकता याला सेव्हन पाय बाय फोरची व्हॅल्यू किती, ते पाय बाय फोर मीन्स पाय बाय फोर किती येणार, आणि त्याला तुम्ही डायरेक्टली सेव्हनने मल्टिप्लाय करा, लाईज बिटवीन झिरो टू टू पाय असणार ती व्हॅल्यू. पहा थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, अंडर रूट थ्री कोसेक थिटा प्लस टू इक्वल टू झिरो. पहा आता याला कसं सॉल्व्ह करायचं, अंडर रूट थ्री कोसेक थिटा प्लस टू इक्वल टू झिरो आपल्याला दिलेला आहे. प्लस टू त्या बाजूला घेऊन चला, काय राहणार, अंडर रूट थ्री कोसेक थिटा इज इक्वल टू मायनस टू. अंडर रूट थ्री तिकडे घेऊन चला, काय राहणार इकडे, सिम्पली कोसेक थिटा इक्वल टू मायनस टू अपॉन अंडर रूट थ्री. आता कोसेकची व्हॅल्यू आपल्याला सांगणं सहज शक्य होत नाही, त्याच्यामुळे आपण याला उलट करूया. उलट करू म्हणजे काय, कोसेकच्या ऐवजी मी इथं साईन थिटा घेतो तर ह्या व्हॅल्यू सुद्धा चेंज होतील. हे काय होणार, मायनस अंडर रूट थ्री अपॉन टू होणार, कारण कोसेकची उलट केलं म्हणजे साईन थिटा, तर इकडे आरएचएस मध्ये उलट होणार, म्हणजे ते होणार अंडर रूट थ्री अपॉन टू. ठीक आहे, आता मात्र आपल्याला माहिती आहे की अंडर रूट थ्री अपॉन टू साईनची व्हॅल्यू कुठल्या, साईन किती, अंडर रूट थ्री बाय टू राहतो, तर आपण याला लिहिणार मायनस
साइन सिक्सटी ला घेताना मात्र आपण रेडियन मध्ये पाय बाय थ्री मध्ये घेणार, ठीक आहे. बट इथं आपल्याला कम्पेअर करणं शक्य नाही आहे, आपण कम्पेअर नाही करू शकत इथं. आता मग या साइनला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर पहा आपण जे मी सांगितलेले तुम्हाला ट्रिक आहे लक्षात घ्या, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड आणि फोर्थ. तर आता मायनस साइन घालवायचं असेल तर आपल्याला शोधावं लागेल की साइन पॉझिटिव्ह मायनस कुठं आहे. तर फर्स्ट आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह आहे, अर्थातच थर्ड आणि फोर्थ मध्ये निगेटिव्ह आहे. म्हणजे आपल्याला थर्ड आणि फोर्थचा यूज करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे इथं दोन फॉर्म्युले असतील, वी नो आपण असं लिहिणार की साइन पाय प्लस थीटा घेणार आपण, साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. हे तुम्ही चेक करू शकता, पाय प्लस थीटा असल्यामुळे थर्ड क्वाड्रंट निगेटिव्ह येणार, म्हणून मायनस पाय असल्यामुळे इट्सेल्फ साइन थीटा. आणि दुसरा फॉर्म्युला असणार आपल्याकडे साइन टू पाय मायनस थीटा, आणि साइन टू पाय मायनस थीटा साठी सुद्धा आपण मायनस साइन थीटा. याचाच अर्थ मायनस साइन थीटाला आपण या दोन पद्धतीमध्ये लिहू शकतो, आणि याचाच यूज करून आपण हे जे मायनस साइन आहे हे घालवणार आहे. तर यासाठी काय करणार आपण, पहा लिहिताना इथं दोन फॉर्म्युले अशा प्रकारे दाखवणार, साइन थीटा इक्वल टू मायनस साइन पाय बाय थ्री च्या ऐवजी आपण याला लिहिणार साइन पाय प्लस थीटा. म्हणजे कोण आहे ऍक्च्युली, थीटा म्हणजे पाय बाय थ्री आहे. आणि दुसरा फॉर्म्युला काय असणार, अँड साइन थीटा इक्वल टू काय लिहू शकतो आपण दुसरी व्हॅल्यू, साइन टू पाय मायनस थीटा लिहू शकतो. तर मायनस थीटा म्हणजेच कोण, पाय बाय थ्री घेणार. इथून आपल्याला दोन व्हॅल्यू मिळतील, पा इथं साइन थीटा इक्वल टू याला सॉल्व करावं लागेल, काय होणार आहे, थ्री प्लस वन पाय म्हणजे फोर पाय अपॉन थ्री येणार आहे. आणि इथं काय व्हॅल्यू येणार, अँड याला सुद्धा सॉल्व केलं तर साइन थीटा इक्वल टू पा किती येणार आहे, साइन ते थ्री टू झा सिक्स मायनस वन फाईव्ह पाय अपॉन थ्री. आता ज्या दोन व्हॅल्यू मिळाल्या थीटाच्या, इथून मिळणार फोर पाय अपॉन थ्री ही एक व्हॅल्यू येणार इथून थीटाची, आणि इथून थीटाची व्हॅल्यू येणार थीटा इक्वल टू फाईव्ह पाय अपॉन थ्री. आता आपल्याला ज्या दोन व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला चेक करावं लागेल, आपल्या ह्या झिरो टू टू पायच्या मध्ये आहेत का, तर फोर पाय अपॉन थ्री इज अ लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. कारण बा पाय बाय थ्री म्हणजे किती होणार, सिक्स्टी, आणि सिक्स इंटू फोर इज टू फोर्टी, टू फोर्टी इज लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. इथं सुद्धा आपण लिहू शकतो फाईव्ह पाय अपॉन थ्री इज ऑल्सो लाईज बिटवीन झिरो टू टू पाय. म्हणजे इन शॉर्ट आपण लास्ट मध्ये लिहिणार, देअर फॉर द प्रिन्सिपल सोल्युशन आर काय असणार, थिटाच्या दोन व्हॅल्यू, थिटा इज इक्वल टू फोर पाय अपॉन थ्री आणि फाईव्ह पाय अपॉन थ्री. राईट डाऊन. इथं आपला आज प्रिन्सिपल सोल्युशनचा कन्सेप्ट कम्प्लीट झालेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जनरल सोल्युशन कशा प्रकारे फाईंड करतो, जनरल सोल्युशनचे जे युजफुल फॉर्म्युले आहेत त्या सर्वांचा आपण स्टडी करणार आहे. तुम्ही विद्यार्थी मित्र चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका. थँक्यू सो मच.